नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो श्रोते हो आपण नेहमी ऐकतो म्हणतो पेराल ते उगवेल तुम्ही चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ तुम्हाला उत्तमच मिळेल अशाच आशयाची ही एक छान गोष्ट आनंदी कट्ट्यावर तुमच्याशी शेअर करतेय या गोष्टीचं नाव आहे भरपाई एल आय सी ऑफिसमध्ये हप्ता भरण्यासाठी रांगेत उभा होतो माझ्या पुढच्या माणसाचा नंबर आला कॅशियरनं त्याला विम्याची रक्कम सांगितल्यावर त्याने पैसे दिले सहा रुपये सुट्टे द्या कॅशियर म्हणाला नाही आहेत ओ माझ्याकडेही नाही आहेत घेऊन या मगच हप्ता भरा आहो आता मी कुठून आणू दोघांचा वाद सुरू झाला तसं मी खिशातून सहा रुपये काढून पुढच्या माणसाला दिले अहो पण तुम्ही कशाला देताय आणि तुम्हाला मी परत कुठून देऊ नका परत करू मी म्हटलं त्यांना आश्चर्यानं माझ्याकडे पाहिलं आणि हप्ता भरून काउंटर सोडलं मी हप्ता भरला आणि ऑफिसच्या बाहेर आलो तर तो समोर उभा साहेब खूप खूप धन्यवाद अहो त्यात कसले धन्यवाद नाही नाही असं कसं साहेब आपलं नाव मी नाव सांगितलं चला ना कुठेतरी चहा घेऊया मी नाही म्हटलं तर तो जबरदस्तीनं घेऊन गेला हॉटेलमध्ये गरम समोसे निघत होते त्यानं समोश्याची ऑर्डर दिली खाऊन झाल्यानंतर चहाही पाजला वर निघताना त्यानं सुट्टे झालेले सहा रुपये सुद्धा परत केले मी एकदम अवघडून गेलो अहो इतका चहा नाश्ता झाल्यावर परत पैसे कशाला साहेब तुमच्यासारखी मदत करणारी माणसं हे जगात फार कमी आहेत तुम्हाला घ्यावेच लागतील पैसे माझ्या खिशात पैसे टाकून तो निघून गेला एक दिवस सकाळी पाच वाजता रेल्वे स्टेशनवर निघालो होतो चौकात आलो तर एक म्हातारा रिक्षाची वाट बघत उभा होता इतक्या सकाळी इथं रिक्षा नसतात हे त्याला बहुतेक माहिती नसावं मी त्याच्याजवळ गेलो चौकशी केली तर त्याला शेगावला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनला जायचं होतं मी त्याला गाडीवर घेतलं म्हातारा सारखा खोकत होता त्याला म्हणे शेगावच्या गजानन महाराज संस्थांच्या दवाखान्यात उपचारासाठी जायचं होतं बहुतेक मुलं त्याला विचारत नसावी स्टेशनवर सोडल्यावर सहजच त्याला विचारलं बाबा तिकीटाचे पैसे आहेत का त्यानं नकारार्थी मान हलवताच मी त्याचं तिकीट काढून दिलं आणि वर्ण शंभर रुपयेही त्याला दिले गाडीत बसवताना एवढा वेळ अबोल असलेला म्हातारा म्हणाला बेटा चांगल्या कामाची भरपाई आज नाहीतर उद्या मिळतेच असंच चांगलं काम करत राहा परवा नाशिकला काम ऑोपून मी स्टेशनवर आलो पाहतो तर मुंबईतल्या पावसामुळे जळगावला जाणाऱ्या काही गाड्या रद्द तर काही खूपच उशिरा धावत होत्या आता बस न जाण्यापेक्षा रात्रीचा मुक्काम करावा का या विवंचनेत असतानाच कुणीतरी मला हाक मारली मी चमकून पाहिलं पण मला ती व्यक्ती ओळखीची वाटे ना साहेब कुठं जायचं होतं का तुम्हाला त्यानं विचारलं मला जळगावला पण गाड्या तर रद्द झाल्यात हो ना या आमच्या मेवण्यांनाही भुसावळला जायचंय शेजारच्या व्यक्तीकडे बोट दाखवून तो म्हणाला यांना मी म्हणतोय की गाडी न सोडतो पण रात्री कुणी सोबत नाही म्हणून ते नाही म्हणत होते तुम्हाला जर ड्रायव्हिंग येत असेल तर आपण दोघं चालवत जाऊ मला देवच मदतीला धावून आल्यासारखा वाटला मी लगेच हो म्हटलं गंमत म्हणजे रात्री आम्ही ढाब्यावर जेवलो त्याचे पैसे त्यांनी घेतले नाहीत आणि विशेष म्हणजे मला ड्रायव्हिंगही करू दिलं नाही जळगावला उतरल्यावर मी पाचशेची नोट काढून त्याला दिली त्यानं ती घेऊन परत माझ्या खिशात कोंबली म्हटला साहेब माणूस की सोडली नाही आम्ही अजून आणि आमचे बाबा सांगून गेलेत तुम्ही चांगलं काम करत राहा देव त्याची भरपाई केल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच आपण म्हणतो ना पेराल ते उगवेल <fuckling> तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका